आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विनम्र सेवेच्या भांडवलावर व्यवसाय वृद्धी होते, उद्योजक राजेंद्र शेट्टे यांचे प्रतिपादन. प्रत्येकालाच उद्योग व्यवसायात यशस्वी होता येत नाही. जे यशस्वी होतात ते आवक आणि जावक याचा मेळ घालून व्यवसाय करतात, म्हणूनच ते यशाचे शिखर गाठतात. भांडवलाची चिंता करणाऱ्या व्यावसायिकांनी विनम्र सेवेलाच भांडवल समजून व्यवसाय केल्यास प्रगती शक्य असल्याचे मत प्रसिद्ध चांदी उद्योजक राजेंद्र शेट्टे यांनी हुपरी येथील किराणा व भुसारी व्यापारी असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केले. या सभेत बोलताना उद्योजक राजेंद्र शेट्टे यांनी आपण स्वतः कशा पद्धतीने शून्यातून विश्व निर्माण केले याची माहिती देत जमलेल्या व्यापारी उद्योजकांना यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला. किती दुकानदारी कशी होती, काय होती, चंदूच्या दुकानाची आठवण झाली. सगळ्या जेवढ्या मी किराणा दुकानातील लहानपणापासून गेलो की आज त्या सगळ्या लोकांना मला भेटायला लागणार आहे आणि मी ह्यांच्याशी काय बोलणार, मी ह्यांच्याकडे निम्म्यावयाचा आहे किंवा 60 वर्ष 70 वर्ष 50 वर्ष 70 वर्ष अशा पद्धतीने बदलायला काय. आता काही लोकांनी तसा बदल करून घेतला असेल व्हेरी नाईस, पण जर करून घेतला नसेल तर आपण या धंद्यात राहणार नाही. ही खुणगाट मी आज बांधली किंवा माझ्या निमित्तानं, कारण एवढं आक्रमण फास्ट आहे की आपल्याला त्यांचा एक धोरण आहे की चिल्लर किराणा दुकानदार राहता कामा नये, हे सगळं मोठे जायंट प्लेयर्स आहेत त्यांनी सगळं ते खाऊन टाकायचं. मात्र हे शक्य कसं आहे, शक्य शक्य कुठलीही गोष्ट आहे जगात. इंटरनेटवरनं बघून भरपूर जमान झाला बघितला सगळं की मला कोलाबा जेवढं फिरतो त्याच्यासाठी समाधान खूप झालं नाही त्या संबंधी. पण मी जोधपूरच्या माणसाने अजून ऑर्डर द्यायचे आहे तो, काल तुम्ही 5 लाख रुपयाचा RTGS मारलाय आणि 10 तारखेनंतर गेल्यानंतर मी ऑर्डर करतो सांगितलं माल वगैरे घेणार. आता हा जो उपयोग धंदा होता आपला होता पहिल्यांदा कशाचा, सगळ्यांनी उधार विकायचा आणि लोक पहिल्यांदा ॲडव्हान्स जमा करायचा.